बहु असो सुंदर संपन्न की महा, बहु असो सुंदर संपन्न की महा, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश ना, प्रिय आमचा एक महाराष्ट्र देश ना। अशा या आपल्या महाराष्ट्रात लोकसंस्कृतीचे दर्शन वेळोवेळी आपल्याला होते। समुद्रकाठी राहणाऱ्या व प्रामुख्याने मासेमारी करणाऱ्या कोळी बांधवांचा नारळी पौर्णिमा हा महत्त्वाचा सण आहे। पावसाळा सुरू झाला की मासेमारी करणे थांबवले जाते, कारण पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो। समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे नौका सुरक्षित राहाव्यात म्हणून कोळी बांधव या दिवशी समुद्र शांत होण्यासाठी समुद्राची पूजा करतात, समुद्राला नारळ अर्पण करण्यासाठी येत आहेत। इयत्ता सातवी बचे कोळी बांधव, इयत्ता सातवी बचे कोळी बांधव। नमस्कार रसिक प्रेक्षक हो, हे केवळ एक गीत नसून आपल्या कोळी बांधवांच्या एका कुटुंबाची कथा आहे। या कुटुंबातील दोन भावांपैकी एक भाऊ दूरवर समुद्रात जाऊन मासेमारी करतो व लोकांच्या पोटा पाण्याची व्यवस्था करतो, तर दुसरा भाऊ देशाच्या सीमेवर जाऊन देशाचे रक्षण करतो। याच विचारावर आधारित नृत्य सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत इयत्ता सातवी ब चे विद्यार्थी। सादर करीत आहोत नारळी पुनवेचा सण आयला। सागरी खोल्यांचा आल उधान दरिया सागराला गो, सजलाय गो सारा कोळी वारा तसा जमलाय गो आज किनाऱ्याला। दाखवा निंगाला डोली नो येऊन दे मंगारी घराला, नारळी पुनवेचे सणाला नारळ वाहूया दरियाला। दाखवा निंगाला डोलीला येऊन दे मंगारी तोरण दारी
नेसून अंजीरी सारी नारळ हनलाय सोन्याचा दर्या देवाचे दारी माझे आईला पाया परुनी आज येईन सणाला एक वीरला पाया परुनी मी येईन पुनवेचे सणाला असे सोन्याचे दिसाला बस जोरी न पुंजेला सन नारली पुनवेचा नारल वाहूया दर्याला आज निंगाल डोलीला येऊन दे मंगारी घराला नारली पुनवेचे सणाला नारल वाहूया दर्याला विराई माझी दोन पोर आहात एक जाते समिंदरात जीव धोक्यात घालतय लोकांचं पोट भरतय आणि एक जाते देशाच्या सीमेव लोकांचं रक्षण करतय तुझी कृपा दोघांवर भी राहू दे आई दोघांना भी सुखरूप घरा परत हा नाही वल्लव रे नखबा